मित्रांनो, आपल्याकडे निवडणुका लागल्या आहे की लोकांना रामायण, महाभारत आणि सगळ्याच मायथॉलॉजिकल गोष्टी आठवायला लागतात. आता हे बघा, सदाभाऊ खोत त्याचं म्हणतात की एकलव्यांनी आपल्या गुरुला फक्त एकच अंगठा दिला होता, मी मात्र फडणवीसांसाठी दोन्ही अंगठे देऊ शकेन. का बरं? इतकं काय मोठं महान काम केलं आहे फडणवीसांनी. त्या द्रोणाचार्याकडून एकलव्य धनुर्विद्या तरी शिकला होता, तो सर्वात उत्तम धनुर्धारी होता आणि त्याला गुरुदक्षिणा म्हणून एकलव्यांनी आपला अंगठा मागितला होता. खरं तर ती गोष्ट मला बिलकुल आवडत नाही. मुळात मुद्दा हा नाही आहे. लोक म्हणतात की बघा बघा, एकलव्यांनी आपला अंगठा दिला, किती ती गुरुभक्ती. मला त्या गुरुचीच कीव येते. मला असं वाटतं की तो खरंच गुरु आहे का? असा कुठला टीचर आहे ज्याला असं वाटतं की आपल्या शिष्याने त्याला सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे, धनुष्यबाण मारणे, त्याच्यासाठी लागणारा हा अंगठा, तो अंगठाच मागतो आहे गुरु. तर विशेष आहे द्रोणाचार्य पण. आणि आज सदाभाऊ असं म्हणतात की मी दोन्ही अंगठे द्यायला तयार आहेत. लोक म्हणायला लागलेत, लोकांना कळलं की तुम्हाला तिकीट पाहिजे आहे, त्याच्यासाठी तुम्ही इतकी लाचारी करत आहात. आणि मला खूप आश्चर्य वाटतं, कारण की एकेकाळी सदाभाऊ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायचे, शेतमालाला भाव मिळावा म्हणून बोलायचे, प्रस्थापितांच्या विरुद्ध आपल्याला लढाई लढायचं आहे असं म्हणायचे, आणि आज प्रस्थापितांसाठी अंगठे द्यायला तयार. बरं, असं काही आहे का की जे फडणवीसांकडून शिकलं पाहिजे जेणे अखंड समन्न मानवजातीचा फायदा होणार आहे? तर मला असंही काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं दिसत नाही, कारण की गेल्या 4-5 वर्षातले त्यांचे जर वाक्य आणि बोलणं पाहिलं, आणि आत्ताचं तर खूप शॉकिंग होतं, ते म्हणले की मी दोन्ही पक्ष फोडून आलो, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी जे पक्ष फोडले ते मी फोडले, असं फार अभिमानाने हा माणूस सांगतोय. मला असं नाही वाटत की ह्या माणसाकडून काही शिकण्यासारखं आता शिल्लक आहे. लोकांची इतकी नाराजी आहे फडणवीसांप्रती, कारण की हे असं काहीतरी ते राजकारण त्यांनी केलेलं आहे, महाराष्ट्राची पुरती वाट लावलेली आहे यांनी, आणि यांच्यासाठी तुम्ही असं म्हणताय की मी काहीही करायला तयार आहे. मला फार विशेष वाटलं तुमचं. बरं, ते फडणवीसांबद्दल सदाभाऊंना पर्सनल आस्था प्रेम असेल तो मुद्दा वेगळा आहे, पण लोकांना फडणवीसांबद्दल काय वाटतं हे आपण नेहमीच पाहतो. आजही अजून एक वाक्य मी घेऊन आलेले फडणवीस यांचं, आणि फडणवीस असं म्हणतात की भाजपमध्ये कधीच फूट पडली नाही, कारण पक्षाचे नेते आत्मकेंद्री किंवा स्वार्थी नव्हते. हास्यास्पद आहे, पक्षाचे नेते आत्मकेंद्री किंवा स्वार्थी नव्हते, किती हास्यास्पद आहे. तुम्ही स्वतः एक खूप मोठं उदाहरण आहे. मोदीजी आहेत ते किती आत्मकेंद्री आहेत हे दिसतंच आहे. पण आणि दुसरं एक कारण वाटतं, ते म्हणजे बाकीचे जे पक्ष फुटलेले आहेत ना, ते पक्ष फोडण्यासाठी कारण आहात तुम्ही. तुम्ही ते पक्ष फोडलेले, हे तुम्ही स्वतःही सांगितलेलं की मी राष्ट्रवादी, शिवसेना, मी स्वतः फोडलेले आहेत. तर बाकीच्या पक्षामध्ये तुमच्यासारखे इतके नीच प्रवृत्तीचे लोक नव्हते की ज्यांना असं वाटलं की आपण भाजप फोडूया, त्यामुळं भाजप फुटलेला नसेल. पुढे फडणवीस म्हणतात, भाजप पक्षाचे कार्यकर्ते कधीच स्वार्थी नव्हते काहीही. हा पक्ष कोणाला तरी पंतप्रधान बनवण्यासाठी, कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्यासाठी, सत्तेची खुर्ची देण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही. वा रे वा, काय बो काय काहीच्या काही काय बोलता राहा तुम्ही. तुम्ही 2014 साली, 2019 आणि आत्तासुद्धा तुम्ही जो प्रचार करताय, अबकी बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, हे काय आहे? म्हणजे हे कुणातरी एका व्यक्तीला, मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच तुम्ही निवडणूक लढवत आहात हे तुम्ही जनतेला सांगता की नाही? आणि तुम्ही किती उलट इथे बोलत आहात. तुम्ही म्हणता की आम्ही कुणाला तरी पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणुका नाही लढवत. वा रे वा, म्हणजे याच्यापेक्षा अजून खोटं काय असू शकतं? बरं, पुढे काय म्हणतात ते, एका विचारासाठी हा पक्ष तयार करण्यात आलेला आहे. कोणता विचार? तुम्ही जे सांगितलं भाषणामध्ये ते का, की मी दोन पक्ष फोडले, किंवा भ्रष्टाचार हा एक विचार आहे, म्हणजे सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेणे हा तुमचा विचार आहे? नाही, ते संबंध महाराष्ट्राला आणि देशालाही माहिती आहे. तुमच्या पक्षाची एकच विचारसरणी आहे, ती म्हणजे फोडा आणि राज्य करा. आता लोक फडणवीसांच्या या वाक्यावर काय म्हणत आहेत पाहूया. एक व्यक्ती म्हणतो, एक वेळेस काँग्रेसची सत्ता येऊ द्या हो, मग बघू कशी फूट पडत नाही. बरोबर आहे, असे हे पळून जाणारे कुठे, जिकडे सत्ता असते तिकडे जाणं हा काही लोकांचा स्वभाव असतो. आता सत्ता यांची आहे म्हणून यांच्यासोबत आहे, सत्ता काँग्रेसची येईल तर लोक काँग्रेसकडे जातील ह्यांच्यातलेच फुटून, आणि ते होणार आहे. पुढची व्यक्ती म्हणते आहे, घरात घर किंवा भावकीत भावकी ठेवली नाही फडणवीस तुम्ही, तुमच्या पक्षाने अनैतिक आणि अनैसर्गिक युत्या केल्या, जनतेला मूर्ख बनवले, ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून सत्ता काबीज केली त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. आणि काय पक्षाची आयडिओलॉजी आहे तुमच्या, आम्हाला सांगता आयडिओलॉजी? आणि परत म्हणताय भाजप फुटला नाही म्हणून. अरे उगाच आपलं काहीतरी बोलायचं.
लोक हुशार झालेत अहो, लोकांना तुम्ही उल्लू नाही बनवू शकत, तोंडाला येईल ते नाही बोलू शकत. पुढची कमेंट पहा, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. यावर्षी सर्वच शेतकरी बंधूंचा कापूस घरात पडला आहे. कांद्यावर निर्यात बंदी आहे. मुलांना चांगलं शिक्षण सुविधा उपलब्ध नाहीत. महागाईने जनता हैराण झाली आहे. आणि एवढे सारे प्रश्न असताना तुम्ही 5 वर्षे फक्त थापा मारल्यात, पण जनता तुम्हाला आता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. खरंच आहे, ह्या कमेंट्स जेव्हा बघताना तेव्हा कळतं की ह्या कमेंट्स अशा खूप लोकांच्या आतून आलेल्या कमेंट्स आहेत. ह्या कुणाला तरी उगीचच पप्पू म्हणण्यासाठी, कुणाला तरी शेठ म्हणण्यासाठी शिव्या दिलेल्या नाही आहेत, कुणाला तरी टरबूज म्हणण्यासाठी दिलेल्या या शिव्या नाही आहेत. ह्या लोकांच्या जगण्यातल्या डे टू डे लाईफमधल्या प्रश्नांना धरून आलेल्या प्रतिक्रिया आहेत. पुढची कमेंट, काहीतरी शिवी आहे, BJP वाले कशाला निवडणुका लढतात, कशाला दुसऱ्यांचे आमदार खासदार पळवतात, सत्तेसाठीच पळवतात ना. तुम्ही म्हणता की भाजपला सत्ता नको असते, सत्तेसाठी आम्ही निवडणुका लढत नाही. वा, BJP वाले का दुसरे पक्ष फोडतात, पहाटेचा शपथविधी करतात, गोट्या खेळायला का, किती खोटारडा नीच माणूस आहे हा. पुढची कमेंट, भाजपे नेते कपटी आणि सूडबुद्धीने वागणारे आहेत, त्यामुळे कोणी सोडून गेलं तरी ED CBI लगेच पाठवतात, म्हणून सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही म्हणताय ना की आमचा पक्ष कोणी सोडत नाही, जे सोडून जातात ना त्यांच्या मागे तुम्ही काहीतरी ED CBI लावता. पुढची व्यक्ती म्हणते, म्हणजे तुमच्याकडे फूट पडून आलेले नेते स्वार्थी आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही आणलेत जे फोडून ते. नेक्स्ट कमेंट आहे, पक्षफोड्या फडणवीस याने महाराष्ट्राची अब्रू घातली, याला सुट्टी देऊ नका, असं एक माणूस म्हणतो आहे. एक व्यक्ती म्हणतो आहे, चोर डाकू आहेत BJP मध्ये. नेक्स्ट कमेंट, देवेंद्र मुळात आपली पक्षाची विचारधारा काय आहे आणि सध्या आपण नेमकी कोणती विचारधारा अंगीकारत आहात. नेक्स्ट कमेंट, भाजप हा पक्ष नपुंसक लोकांचा आहे हे लक्षात आले आहे खरेच. नेक्स्ट, 2014 पासून भाजपमधले लोक फक्त ED मुळे जात आहेत आणि तुम्ही ज्ञान देतात की लोक येत आहेत आमच्याकडे. नेक्स्ट कमेंट, फडणवीसजी म्हणतात ना आमच्या पक्षाला एक विचारधारा आहे, तर ही व्यक्ती सांगते आहे की हा तुमच्याकडे एक विचारधारा आहे आणि ती एकच विचारधारा आहे, ती म्हणजे सर्वसामान्य माणसाला लुटायचे आणि उद्योग. तर आज आपण इथेच थांबूया. सदाभाऊ खोत असतील किंवा फडणवीस असतील, यांच्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुम्हाला किती राग येतोय, काय चांगलं वाटतं, वाईट वाटतं, सगळ्याच्या सगळं कमेंटमध्ये टाका. काय तुमची जी काय भडास असेल, राग असेल, सगळं निघून जाऊ द्या. असं म्हणतात ना, राग मनात ठेवू नये. तो राग जर मनात ठेवला ना तर त्याच्या काहीतरी विकृती तयार होते आपल्या आतमध्ये, त्यामुळे ते सगळं इथे उतरवा. माझ्याविषयी तुम्हाला वाईट वाटत असेल, चुकीचं वाटत असेल तर तेही मला सांगा. मी कायम प्रयत्न करत असते इम्प्रूव्ह करण्याचा. माझं काही चुकत असेल तर तेही मी इम्प्रूव्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. माझा असा कुठेही दावा नाही आहे की मला सगळं कळतं किंवा मी सगळ्यात भारी आहे. मला ही शिकत राहायचं आहे. पण येस, जे चुकीचं आहे त्याच्याविरोधात मी आवाज उठवत राहणार आहे.